नरेंद्र मोदींची मन की बात झालं। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे देखील मोदींच्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्याशी मन की बात करणार आहेत। मात्र शिंदेंच्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि नाव थोडं वेगळं आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी शिंदे नक्की कोणता कार्यक्रम सुरू करणार आहेत हे सगळं तुम्हाला पुढच्या दोनच मिनिटात सांगते, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले आहेत। लवकर असते मी मुख्यमंत्री बोलतोय असं म्हणत नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला सज्ज होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर 2017 महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री बोलतोय या DD सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमातून थेट राज्यातील शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधला होता। आता मुख्यमंत्री शिंदेही संवाद साधणार आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर 2017 सह्याद्री वाहिनीसह विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाला होता। मी मुख्यमंत्री बोलतोयची सुरुवात शेतकऱ्यांशी संवाद साधून झाली होती। कार्यक्रमापूर्वी राज्य सरकारनं या कार्यक्रमात कोणत्या प्रश्नांना उत्तरं हवी यासाठी जनतेकडून प्रश्नांची मागणी केली होती। व्हॉट्सअपवरून सुमारे 18,000 प्रश्नसूचना आल्या तर 1,250 ईमेल आले होते। त्यातील महत्त्वाच्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली होती। राज्याच्या विविध भागातून 30 शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी मंत्रालयात बोलावण्यात आलं होतं। मात्र हा कार्यक्रम पहिला व अखेरचा ठरला, त्यानंतर चित्रणच न झाल्यानं हा कार्यक्रम बारगळला। कार्यक्रम बंद होऊनही दर महिन्याला 19,70,000 बिल कंत्राट दिलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला होता। मात्र काँग्रेसचे हे सर्व आरोप माहिती आणि जनसंपर्क संचालनालयानं खोडून काढले होते। शासन आपल्या दारी या ट्रिपल इंजिन असलेल्या राज्य सरकारच्या उपक्रमाला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला। यामुळे संवादाचा पुढचा टप्पा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी मुख्यमंत्री बोलतोय असं म्हणत जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणार आहेत। विविध स्तरातील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। हा कार्यक्रम महिन्यातून 2 आणि वर्षातून 24 हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्यामुळे आता मोदींप्रमाणे शिंदेही मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडल्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी लोकांकडून लोकांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा।